مور وانس مور. आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झाला मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आज आपण बर्थडे व्हिडिओ एडिटिंग कॉन्सेप्ट घेऊन आलेलो आहे. तर व्हिडिओमध्ये वापरलेली बीटमार्क आणि शेकेबी प्रोजेक्ट आहे, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तेथून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलर्ट मोशनमध्ये. तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा अलर्ट मशीन ओपन करून घेतल्यानंतर प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमधील जे बीटमार्क आणि शेकी प्रोजेक्ट डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. त्यापैकी आपल्याला आजचा बीटमार्क आहे तो अशा प्रकारे इथं दिसून येणार आहे. त्यानंतर आपला शेकेबी प्रोजेक्ट आहे तो आपल्याला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर फर्स्ट स्टेप काय करायचं आहे, बीटमार्क ओपन करून घ्यायचं आहे. प्लस चिन्ह जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि अशा प्रकारे आपलं मटेरियल आजचं राहणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा एक इमेज इथं ॲड करून घ्यायचं. तर अशा प्रकारे एक इमेज ॲड करून घेतल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन तिसऱ्या नंबरवर क्लिक करून याची साईज आपल्याला वाढवून घ्यायची. साईज वाढवून घेतल्यानंतर पहिल्या ऑप्शनवर क्लिक करून इथं आपल्याला तो इमेज ॲडजस्ट करायचा आहे. आणि या इमेजची लेंथ आहे ती पहिल्या बीटमार्कपर्यंत, म्हणजेच 9.21 सेकंदापर्यंत ठेवून द्यायची. त्यानंतर या इमेजला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इथून बॅक निघायचं आहे, शेकेबी प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता बऱ्याच प्रकारचे इफेक्ट आहेत. त्यातला फर्स्ट इफेक्ट तिथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. त्यानंतर मेन प्रोजेक्टवरून इथं आपल्याला तो पेस्ट करायचा आहे. तर याचा ओव्हरऑल लुक आपल्याला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर आपल्याला इथं काय करायचं आहे, प्लस चिन्ह जायचं आहे, मीडियममध्ये जायचं आहे. त्यानंतर आपल्याला लास्ट अशा प्रकारची जी ब्लॅक पेन जी दिली ती सिम्पली टॅप करून ॲड करायची आहे. ॲड करून घेतल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन थोडीशी साईज वाढवून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला ही मधोमध आपल्याला ती ॲडजस्ट करून घ्यायची अशा प्रकारे. ॲडजस्ट केल्यानंतर याची लेंथ पहिल्या बीटमार्कपर्यंत आपल्याला वाढवून घ्यायची आहे. त्यानंतर स्टार्टिंगला यायचं आहे, परत एकदा प्लस चिन्ह जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. इथं आपल्याला दोन PNG दिलं हॅपी बर्थडे ब्रदर म्हणून, फक्त आपल्याला इथं कलरचा फरक आहे. तर आपल्याला जो ऑरेंज कलरचा जो बर्थडेमध्ये कलर आहे तो आपल्याला पहिल्यांदा ॲड करून घ्यायची ही PNG. तर ॲड करून घेतल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन थोडीशी साईज कमी करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला दुसऱ्या ऑप्शनवर क्लिक करून 10 पॉईंटपर्यंत आपल्याला रोटेट करून घ्यायची आपली PNG. रोटेट करून घेतल्यानंतर याची लेंथ आपल्याला पहिल्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे. आता आपल्याला या PNG आपल्या हॅपी बर्थडे ब्रदर या PNG आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इथून बॅग निघायचं आहे, शेकेबी प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे आणि शेकेबी प्रोजेक्टमधला आपल्याला सेकंड नंबरचा अशा प्रकारे इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर आपल्याला त्या इमेजला त्या PNG आपल्याला अशा प्रकारे पेस्ट करायचं. तर आजचा ओव्हरऑल लुक आपल्याला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर इथं आपलं पहिलं ॲनिमेशन क्रिएट झालेलं आहे. सेकंड ॲनिमेशनचं आपल्याला 9.21 सेकंदावर यायचं आहे. त्यानंतर प्लस चिन्ह जाऊन मीडियामध्ये जाऊन आपल्या ज्या बाकीच्या ज्या इमेज आहेत आपल्या त्या सर्व आपल्याला बीटमार्कनुसार एक एक प्रमाणे या सर्व ॲड करून घ्यायच्यात अशा प्रकारे. सिम्पली पूर्ण स्टेटसपर्यंत 15 सेकंदपर्यंत आपल्याला या सर्व ज्या इमेज आहेत ते एक एक प्रमाणे इथं आपल्याला ॲड करून घ्यायच्यात. अशा प्रकारे मी सर्व इमेज ॲड करून घेतो आहे. तुम्ही अशाच प्रकारे सर्व इमेज आहेत त्या पूर्ण 15 सेकंदापर्यंत एक एक प्रमाणे इथं आपल्याला ॲड करून घ्यायच्यात. तर अशा प्रकारे आपल्या सर्व इमेज आपल्या पूर्ण स्टेटसपर्यंत आपले ॲड करून झालेले आहेत. तर या ॲड केलेल्या इमेजला आपल्याला इफेक्ट द्यायचं आहे. त्यासाठी इथून बॅक निघायचं आहे, शेकेबी प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे आणि इथून थर्ड आणि फोर्थ नंबर आपल्या इथून पेस्ट करून आपल्याला इथून कॉपी करून पेस्ट करायचं. तर इथला आपल्याला थर्ड नंबरचा इफेक्ट पहिल्यांदा इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्ट यायचं आहे. इथं आपल्याला यायचं आहे पहिल्या बीटमार्कवर, म्हणजेच 9.21 सेकंदावर. त्यानंतर या इमेजला हा इफेक्ट पहिला फर्स्ट पेस्ट केल्यानंतर एक इमेज मध्ये सोडून लगेच तिसऱ्या इमेजला परत एकदा हाच इफेक्ट पेस्ट करायचे. म्हणजे अशाच प्रकारे आपल्याला क्रम ठेवायचा की आपल्याला एक इमेज मध्ये सोडून फर्स्ट इफेक्ट आहे तो आपला पेस्ट करून घ्यायचा आहे. म्हणजे आपली जी पहिली जी इमेज आहे त्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट होणार आहे आणि सेकंड इमेजसाठी आपल्याला सेकंड इफेक्ट आहे तो ट्राय करायचा आहे. तर अशा प्रकारे फर्स्ट इफेक्ट आहे तर आपला एकाडेक झालेला आहे. त्यानंतर सेकंड इफेक्टसाठी परत एकदा बॅक निघून आपल्याला फोर्थ नंबरचा इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्ट व्हायचं आहे आणि आपल्याला इथं देताना आता सेकंड नंबरच्या इमेज लेवलवर, म्हणजेच 10.2 सेकंदाच्या इमेज लेवलवर स्टार्ट करायचं आहे. तर इथं तो पेस्ट केल्यानंतर सिम्पली एक इमेजमध्ये सोडून लगेच तिसऱ्या इमेजला परत एकदा हाच इफेक्ट पेस्ट करायचे. म्हणजे आपलं दोन्ही इफेक्ट आहेत ते एकाडे एक बसणार आहेत
आणि त्या दोन्ही इफेक्टचे कॉम्बिनेशन आहे ते आपल्याला युनिक असे दिसून येणार आहे. ते दोन्ही इफेक्ट आपले एकाडेक बसणार आहेत. तर अशा प्रकारे दोन्ही इफेक्ट आपले इथं पेस्ट करून झालेले आहेत. त्यानंतर इथं काय करायचं की आपल्याला पहिल्या बीट मार्कवर यायचं आहे, म्हणजेच 9.21 सेकंदावर. त्यानंतर प्लस चिन्ह जायचं, मीडियममध्ये जायचं. आपल्याला जी अशा प्रकारची ब्लॅक पेन जी दिली सेकंड नंबरची, ती सिम्पली टॅप करून ॲड करायची आहे. ॲड करून घेतल्यानंतर मोहन ट्रान्सपोर्टमध्ये जाऊन थोडीशी साईज वाढवून घ्यायची आहे. त्यानंतर पहिला ऑप्शनवर क्लिक करून इथं आपल्याला ती PNG ॲडजस्ट करून घ्यायची आहे. ॲडजस्ट झाल्यानंतर याची लेन शेवटपर्यंत म्हणजे 15 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायची आहे. वाढवून घेतल्यानंतर परत एकदा पहिल्या बीट मार्कवर यायचे, प्लस चिन्ह जायचं, मीडियममध्ये जायचं आहे. आणि आपला जो सेकंड नंबरचा बर्थडे PNG आहे तो सिम्पली टॅप करून ॲड करायचे. ॲड करून घेतल्यानंतर मोहन ट्रान्सपोर्टमध्ये जाऊन थोडी साईज तुम्ही कमी जास्त करू शकता. कमी केल्यानंतर पहिल्या ऑप्शनवर क्लिक करून या साईडला इथं आपल्याला तो PNG ॲडजस्ट करून इथं आपल्याला लावायचा आहे. केल्यानंतर याची लेन शेवटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. आता इथं आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, बॅक निघायचं आहे, CGP प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही शेवट बघू शकता HDR हा इफेक्ट दिलेला आहे. तर सिम्पली इथून कॉपी करण्यासाठी HDRच्या तिन्ही लेअर दाबून धरून सिलेक्ट करायच्या आहेत. त्यानंतर कॉपीच्या बटन एकदा क्लिक करायचं आहे. त्यानंतर कॉपी 3 लेअर करून घ्यायचे आहेत. करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्ट येऊन परत एकदा कॉपीच्या बटनावर क्लिक करून पेस्ट 3 लेअर करून घ्यायच्यात. आणि पेस्ट झाल्यानंतर तिन्ही लेअरची लेंथ आहे ती शेवटपर्यंत आपल्याला वाढवून घ्यायची आहे. वाढवून घेतल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला ओव्हरऑल लुक येणार आहे. तर सिम्पली इथं आपला स्टेटस आहे तो क्रिएट झालेला आहे. याला सेव्ह करण्यासाठी वरती आरोचनं एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुमचा स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.